नमस्कार, मी रश्मी पोलीस फॅमिलीमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. आणि आजचा आज आहे अष्टमी आहे, इकडे ये ना. तर आज दादूच्या स्कूलमध्ये गरबा पण आहे, मी त्याला जोडायला जाते. सरंग आहे मोरपंखी आणि दादूने काय तो ड्रेस घातला नाही, त्यामुळे मी त्याला चेंज केलेलं आहे, कारण की तो बोलतो की मला सोपतोय तो, म्हणून त्याने तो घातलाच नाही. तर आज आहे दादूच्या स्कूलमध्ये काय आहे रे, गरबा आहे. आणि दादू बघा कसा रेडी झाला आहे, ते मी दाखवते. तर दादू असं रेडी झालेला आहे, पण त्याला काय होतं आहे की तो बोलतो की मला टोचते, मी काही घालणार नाही आहे हे कपडे, त्यामुळे तो काही हे कपडे घालणार नाही आहे. तर तो चेंज करणार आहे लगेच, आहे ना. हां, लगेच त्याला आवडत नाही आहे, म्हणजे गर्मी खूप होते इकडे आता, त्यामुळे माहिती नाही तो घालेल की नाही, इतका वेळ बसतो की नाही, म्हणून मग जाऊ दे आता चेंज करायचं तर करायचं. आणि इथे आम्ही शशिकला त्यांच्या घरी गेलेलो, तर त्यांच्या घरी हे घट बसवलेले होते. तर बघा किती छान घट आलेले आहेत ते इथे. आणि त्यांनी मग कन्यापूजन पण केलं, तर इथे पूजा चालू आहे त्यांची. तर ज्याप्रमाणे देवीला पूजा करतात, तर त्याचप्रमाणे इकडे कन्यापूजन करतात. देवीचं रूप समजूनच मग जशी आपण सेम टू सेम देवीची पूजा करतो ना, तशीच अगदी इथे कन्यापूजन करत असतात. तर इथे तुम्ही बघू शकता की आधी त्यांनी पाय वगैरे धुवून घेतलेत, आणि मग त्यानंतर हळदी कुंकू लावला, फूल वगैरे वाहिलं. आणि जसं आपण देवीचं मानपान करत असतो, तर त्याचप्रमाणे इथे सुद्धा मानपान करतात. आणि लहान मोठं वगैरे काही नसतं, तर लहान मुलींना देवी समजूनच इथे पाया पडत आहेत त्या. आणि खूप म्हणजे हे वाटलं, मला छान वाटलं की बाबा खरंच देव हा नेहमी माणसातच असतो. इथे सगळ्यांनी पाया पडून झाल्यानंतर मग तिला गिफ्ट वगैरे दिलं छोटंसं, म्हणजे ओटी भरल्यासारखं केलं. आणि त्याच्यानंतर मग इथे पण काही बाकीच्या मुली होत्या, तर त्या जेवण करत होत्या बऱ्याच, कारण नऊ मुली एकत्र येतातच असं होत नाही, तर नऊ मुलींना कन्यापूजन असतं. तर जशा मुली येतील तशा त्या पूजा करत होत्या. आणि इथे त्यांचा देवारा होता, छान स्वामींची फोटो होती तिकडे, मस्त आवडली मला तिथे, खूप छान वाटत होतं, एकदम प्रसन्न वाटत होतं तिकडे. आज देवी आहेस का तू? होय, आज देवी आहेस. तर बघा इथे चालू आहे बेसनचे लाडू, मग त्याला दळून आणते गाव. आणि हा ह्याचे ना खूप छान होतं, टेस्टी लागतात एकदम. आणि एवढे सगळे रेडी झाले तिकडे लाडू, आणि दादूला पेड्यासारखे, आणि दादूला हेच आवडतात. बघा किती छोटा आहे हा, म्हणजे एका वेळी एक तोंडात घातला की गेला. असे बोल करत होते तर नको 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 म्हणता. मयूरला पाठी तेवढे खा बाबा, तू बनव ना मग, जा पोटात तर जागा नाही बोललीस ना आता. मग मयूर मामाला पाठवा, त्याला. आणि इथे हे आमच्या समोरच्या ताईंच्याच घरी पूजा होती, तर त्यांनी बघा किती छान असा पाट मांडला आहे, तिला छान रांगोळी काढलेली. आणि अगदी देवी आली आहे घरी असं समजून सगळा सगळा ताट ठेवले होतं, सगळा मानपान केला तिचा, तिची ओटी वगैरे भरली, जेवायला दिलं. पण आराध्याचं असं झालेलं की तिला जेवण जात नव्हतं, सगळीकडे जेवण होतं, त्यामुळे मग तिला थोडंसं हे वाटत होतं. गप रे लेकराला. मैदान में
किती जणांच्या घरी गेलीस बाळा? किती जणांचा केले, मी तर फुल झालं, आता मी जेवणार नाही जेवले मी. तिने आता ना जेवणार नाही म्हण माझ्यासाठी तर स्वयंपाक बनव जरा. बनवते आणि आज अष्टमी आहे तर इकडे कन्यापूजन खूप असतं. मुंबई साईडला तर खूपच जास्त असतं, त्यामुळे इकडे मुली पण भेटत नसतात, तर ह्याच्यातून त्याच्यात त्याच्यातून ह्याच्यात आणि सगळ्यांच्या घरी जेवण असतं, तर ती एकदम अशी फुल झाली. आता ती पहिल्याच वेळी गेल्यावरती तिथेच फुल झाली होती ना, तर बोलते मी आता खाऊच शकत नाही म्हणून. मम्मी इथे गर्ल का नाही? गर्ल असतात पण त्या छोट्या मुली पाहिजे असतात ना, त्यांना मोठ्या मुली नाही पाहिजे, मग तर छोटी आहेस ना अजून म्हणून. त्याच्यामुळे मग ते तुला बोलवतात आणि तिच्याबरोबर मला पण सगळीकडे फिरावं लागले. तिच्यामुळे आराध्याच्या मागे मागे मी पण जायची, कारण की तिला पण जास्त काय ओळखी नाही आहे, तिकडे माहिती नाही आहे, तर जसे फोन येतील तसे मग मी पण जायला गेले तिच्यासोबत सोबत. हो ना, कशी पूजा केली तुझी? देवीसारखी देवी होतीस ना आज तू? देवी देवी होतीस तस तू. तर आज देवी होती आराध्या, त्यामुळे बघा तिचा कसा कुंकू लावलाय तिला, एवढं मोठं भरलाय सगळ्यांनी लावून लावून इकडून तिकडून. तर तिथे जागा नाही म्हणून वरती लावलं सगळ्यांनी इकडे, आणि मला पण मग सगळ्यांच्या तिकडे गेलं, मग मला पण हे केलं, पण मी काही कुठेच काही खाल्लं नाही, कारण मला खाता येत नाही आहे, माझ्या दातामुळे दुखतंय अजून, माझं दात खूपच दुखतंय, माझी अजून सूज नाही उतरली आहे, सूज आहे अजून थोडीशी, तर होईल हळूहळू कमी, पण लगेच तर काही कमी होणार नाही आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र, गुड नाईट. आता वाजत आहे 9:30 आता, एवढं म्हणजे 7 वाजल्यापासून मुली फिरतात, जसं स्कूलमधून आल्या त्याच्यानंतर मग लगेच चालू झालं की आमच्याकडे या, आमच्याकडे पाठवा, यांच्याकडे पाठवा, चालू झालं सगळ्यांचं. आता तर मी एक घास जेवणार नाही घरी, अडकलं. आता ती बोलते की काय तिच्या पोटात जागाच नाही आहे, तर नको बाई आम्ही जेवतो काहीतरी. चला तर भेटूया मग, बाय.